Okay, so next part, that is types of payment. Last lecture, what is payment? We seen in that diagram. Okay, so once again we will see what is payment, and after that we will start types of payments. Okay, so definition of payment. Highway payment is a structure consisting of superimposed a layer of selected and processed materials whose primary function is to distribute the applied vehicle load to the subgrid. Okay, so this is a definition of payment. It can also be defined as structure which separates the tires of vehicle from the underlying foundation. Okay, so in diagram we will see. Okay, once again I will explain diagram. Whatever midpoint, top point of that particular road, what we are calling for that point? Yes, काय म्हणतो आपण? विसरले का सगळे? We are calling as crown. काय म्हणतो? Crown. आणि जो स्लोपिंग पार्ट असतो त्याला आपण काय म्हणतो? Am I audible? Yes, sir. Yes, sir. Okay. तर जो स्लोपिंग पार्ट असतो त्याला काय म्हणतो आपण? केम्बर. आणि जो मिड पॉइंट आहे त्याला काय म्हणतो? क्राउन. आणि हा जो टोटल पोर्शन आहे मग तो कॉन्क्रीटचा असेल बिटुमिनचा असेल हा तर त्याला आपण काय म्हणतो? पेवमेंट. काय म्हणतो? पेवमेंट. वन मिनिट आय विल अननोट हियर. ओके, हा जो टोटल पोर्शन आहे हा याला आपण काय म्हणतो? ह्या टोटल पोर्शनला काय म्हणतो? एवढ्या पोर्शनला पेवमेंट. मग ते कॉन्क्रीटचं असेल किंवा तुमच्या बिटुमिनचं असेल बरोबर. तर याला आपण काय म्हणतो? पेवमेंट. लक्षात येते सगळ्यांच्या? हा. आणि ह्या पेवमेंटचे आपल्याला टाइप्स बघायचे. ओके, ओके, टाइप्स ऑफ पेमेंट. फर्स्ट वन फ्लेक्सिबल पेमेंट एंड रिजिड पेमेंट. ओके, टू टाइप्स आर देयर. वन इज फ्लेक्सिबल पेमेंट एंड सेकंड वन रिजिड पेमेंट. ओके, सो इन दैट फ्लेक्सिबल पेमेंट इज अ कंपैरिजन बिटवीन फ्लेक्सिबल एंड रिजिड पेमेंट. इन फ्लेक्सिबल फ्लेक्सिबल पेमेंट डीप फाउंडेशन मल्टी लेयर कंस्ट्रक्शन इज देयर. एनर्जी कंजम्पशन ड्यू टू ट्रांसपोर्टेशन ऑफ मटेरियल, इनक्रीजिंग कॉस्ट ऑफ एस्पॉल ड्यू टू हाई ऑइल प्राइसेस. ओके, एंड सेकेंड रिजिड पेमेंट, सिंगल लेयर जनरली लास्ट लॉन्गर एंड मे रिक्वायर एस्पॉल टॉपिंग ड्यू टू नॉइज कम्फर्ट इश्यू. ओके, आता बघा ह्याचे आपण क्रॉस सेक्शन बघूया. दिस इज फ्लेक्सिबल पेमेंट अँड दिस इज रिजिड पेमेंट. ओके, यू कॅन सी हियर. ओके, तर हे काय आहे? फ्लेक्सिबल पेमेंट आणि हे रिजिड पेमेंट. ओके, तर आता बघा याच्यामध्ये काय काय असतं. पहिलं सरफेस ड्रेसिंग, सरफेस कोर्स, बेस कोर्स आणि हे बघा काय आहे, सब बेस कोर्स अँड दिस इज फॉर्मेशन लेवल. फॉर्मेशन लेवल आणि हे नॅचरल नॅचरल फॉर्मेशन हे सेमच असतं. ओके, म्हणजे त्याला फक्त आपण लेवल करतो. त्याच्यावरती कुठला येतो? हा सब बेस कोर्स. दिस इज इम्पॉर्टंट, हा सब बेस कोर्स. ओके, तर हा जो सब बेस कोर्स आहे हा सब बेस कोर्स कशाचा बनलेला असतो?
जे काही आपले ऍग्रिगेट्स आहेत स्टोन किंवा रॉकचे त्याच्यापासून हा केलेला काय बनवलेला असतो सबबेस कोर. याच्यावरती काय केलेलं असतं हा जो लेअर आहे तो स्प्रेड करून त्याच्यावरून काय केलं जातं रोलिंग केलं जातं. रोलिंग केल्यामुळे हे एकमेकांमध्ये इंटरलॉक होतात त्याच्यावरती वॉटर स्प्रे केलं जातं. बरोबर आहे. तर हा झाला तुमचा सबबेस कोर्स. ओके मग आता फ्लेक्झिबल पेमेंट आणि रिजिड पेमेंट मध्ये काय फरक आहे बघ. हा फ्लेक्झिबल पेमेंट जो आहे तो काय आहे याच्यात लेअर बघा बेस कोर्स आहे सब बेस कोर्स आहे आणि फॉर्मेशन लेवल ते तर दोन्हीला पण असणार. ओके म्हणजे नॅचरल जे ग्राउंड आहे त्याला आपण काय करतो लेवल करतो किंवा त्याच्यावर रोलिंग वगैरे करतो त्याला आपण काय म्हणतो फॉर्मेशन लेवल. हा जो सब बेस कोर्स आहे त्याच्यावरती काय केलेलं असतं बेस कोर्स. ओके मग तुमचा याच्यामध्ये काय असेल बारीक तुमची खडी आणि तुमचं जे डांबर आहे ते मिक्स करून काय केलेलं असतो हा बेस कोर्स तयार केलेला असतो. बरोबर आहे. आणि मग त्याच्यावरती सरफेस ड्रेसिंग करतात की फाईन बिट्युमिन वगैरे युज करून. बिट्युमिन म्हणजे काय तुमचं जे काही आशपाल्ट आहे आशपाल्ट म्हणजे काय डांबर ते कशापासून तयार केलं जात कुणाला काय आयडिया कशापासून केलं जातं हे तयार. ज्या काय ऑइल रिफायनरीज वगैरे आहेत त्याच्यात जे राहिलेले मटेरियल आहे त्याला आपण स्लज म्हणतो त्याच्यापासून हे आशपाल्ट वगैरे तयार केलं जातं. आशपाल्ट असेल बिटुमिन असेल. ओके तर हे जे डांबर आहे त्याच्यामध्ये खडी मिक्स करून हा बेस कोर्स तयार केला जातो. बरोबर आहे. आणि त्याच्यावरती हे सरफेस ड्रेसिंग केलं जातं. ओके तर जे हे फ्लेक्झिबल फ्लेमेंट मध्ये काय असतं तर हे पूर्ण जे आहेत या पद्धतीने लेअर असतात. ओके पण रिजिड पेमेंट म्हणजे काय जे आपले कॉन्क्रीटचे रोड आहेत मग ते रेनफोर्समेंट आतमध्ये काय केलेलं असतं स्टील रेनफोर्स केलेलं असेल किंवा नसेल डायरेक्ट कॉन्क्रीटचा रोड असेल किंवा त्याच्यामध्ये जर स्टील इन्सर्ट केलं तर आपण काय म्हणतो रेनफोर्स कॉन्क्रीट. ओके स्टील आतमध्ये नसेल तर त्याला काय म्हणतो प्लेन कॉन्क्रीट. लक्षात येते. मग हा जो लेअर आहे त्याला आपण काय म्हणतो रिजिड पेमेंट. ओके मग याच्या खाली बेस कोर्स म्हणजे जो सबबेस कोर्स आहे तो मे बी असेल किंवा नसेल तो ऑप्शनल आहे. कशामध्ये रिजिड पेमेंट मध्ये. पण फ्लेक्झिबल पेमेंट मध्ये काय केलेलं असतं हे कंपल्सरी लेअर असतात. बेस कोर्स असतो सबबेस कोर्स असतो आणि फॉर्मेशन लेअर. तसे याच्यामध्ये काय सिंगल लेअर असतो. ओके मग हा जो सबबेस कोर्स आहे तो काय असतो डिपेंड असतो. म्हणजे जर तुम्हाला चांगले रस्ते बनवायचे असतील तर तुम्ही टाकू शकता त्याला व्यवस्थित फॉर्मेशन लेवल करून त्याच्यावरती सबबेस कोर्स टाकून परत वरती कॉन्क्रीटचा लेअर टाकून तुम्ही व्यवस्थित रिजिड पेमेंट बनवू शकता. पण हा काय लेअर ऑप्शनल आहे याच्यामध्ये. ओके आणि कधी टाकू शकता कधी नाही टाकू शकता. ओके पण याच्यामध्ये हे कंपल्सरी अशा प्रकारचे लेअर असतात. आता बघा परत एकदा कंपॅरिझन बघूया आपण. याचं काय फाउंडेशन कसं आहे डीप फाउंडेशन आहे आणि मल्टी लेअर आहे. फ्लेक्झिबल पेमेंटचं कसं आता जसं की आपण डायग्राम मध्ये बघितलं क्रॉस सेक्शन मध्ये बघितलं की याचं काय आहे पहिली गोष्ट काय आहे डीप फाउंडेशन आणि मल्टी लेअर. ओके तर याच्यामध्ये कसे आहेत लेअर आहेत. बरोबर आहे. याचं फाउंडेशन पण डीप आहे आणि लेअर मल्टी लेअर पण आहे. ओके एनर्जी कंझम्पशन ड्यू टू ट्रान्सपोर्टेशन ऑफ मटेरियल. ओके आता हे एवढे लेअर बनवायचे म्हणले एवढे लेअर काय बनवायचे डीप फाउंडेशन आहे आणि तिथपासून आपल्याला काय करायचे एकमेकावरती लेअर करायचे फॉर्मेशन लेवल आली त्याच्यावरती परत तुमचं काय आलं सब बेस कोर्स आला परत बेस कोर्स आणि त्याच्यावरती परत लास्ट असतं तो काय तुमचा जसं या तुमच्या डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता काय सरफेस ड्रेसिंग सरफेस कोर्स बेस कोर्स नंतर काय येणार आहे तुमचा सब बेस कोर्स आणि फॉर्मेशन लेवल. हे एवढे लेअर कशामध्ये येतात तर तुमच्या
फ्लेक्सिबल पेमेंट मध्ये ओके आणि रिजिड पेमेंट मध्ये काय की डायरेक्ट तुमचं काय असेल हबे सब बेस कोर्स जो आहे तो एकतर ऑप्शनल आहे ओके डायरेक्ट तुम्ही बेस कोर्स म्हणजे कॉन्क्रीटचा कोर्स तयार करू शकता ओके आणि त्याच्या खाली जर तुम्हाला चांगलंच बनवायचं असेल तर मग तुम्ही सब बेस कोर्स पण तयार करू शकता त्याच्यानुसार आता इथं बघा काय असणार आहे तुमचा तर एवढे सगळे जे लेअर आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचे त्याच्यासाठी आपण काय करतो मटेरियल ट्रान्सपोर्ट करतो त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे काय होतं एनर्जी कंजम्पशन होतं कसं आलं आता तिसरी गोष्ट काय सगळ्यात महत्वाची इन्क्रीजिंग कॉस्ट ऑफ आशपाल ड्यू टू हाय ऑइल प्राइसेस म्हणजे हे आशपाल काय तर जे काही आपण ऑइल रिफायनरीज आहेत त्याच्यातला जो स्लज राहिलेला आहे त्याच्यापासून हे आशपाल तयार केलं जातं बरोबर आहे म्हणजे डांबर तर हे जे काही डांबर आहे हे महाग होते का कारण का ऑइलच्या प्राइसेस तुम्ही बघताय पेट्रोल डिझेल वाढायला लागलेलं आहे बरोबर आहे त्याच्यामुळे ह्याची कॉस्ट काय होते वाढते ओके हे झालं तुमचं फ्लेक्झिबल पेमेंट आता रिजिड पेमेंट मध्ये काय सिंगल लेअर आहे ओके जो तुमचा सब बेस कोर्स आहे त्याच्यावरती डायरेक्ट काय तुमचा सिंगल लेअर आहे मग तो रेनफोर्स कॉन्क्रीटचा असेल रेनफोर्स कॉन्क्रीट कशाला म्हणणार ज्या कॉन्क्रीट मध्ये स्टील रेनफोर्स केलेलं आहे स्टील टाकलेले त्याला आपण काय म्हणतो रेनफोर्स कॉन्क्रीट आणि ज्या कॉन्क्रीट मध्ये स्टील नाहीये अशा कॉन्क्रीटला आपण काय म्हणतो प्लेन सिमेंट कॉन्क्रीट ओके रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट आणि प्लेन सिमेंट कॉन्क्रीट मधला फरक समजला येस समजला येस ओके मग हे जे हा जो सिंगल लेअर आहे तो कशाचा असणार आहे तर तुमच्या कॉन्क्रीटचा मग ते प्लेन असेल किंवा रेनफोर्स असेल बरोबर आहे मग आता हा काय जनरली लास्ट लॉंगर आता तुम्ही बघू शकता की जे काही कॉन्क्रीटचे रोड आहे त्याची लाईफ कशी असते जास्त असते बरोबर आहे त्याची लाईफ कशी जास्त आहे कम्पेरिंग टू फ्लेक्झिबल पेमेंट जे कुठलं जे डांबरी रोड आहेत जे तुमच्या आशपाल पासून बनवलेले रोड आहेत त्याच्यापेक्षा कॉन्क्रीटच्या रोडची लाईफ ही कशी जास्त आहे ओके आणि सगळ्यात महत्वाचं काय की हे कॉन्क्रीटचे रोड बनवल्यानंतर त्याच्यावरती नॉईज येऊ नये किंवा कम्फर्ट राहावा याच्यासाठी आपण काय करतो की आशपाल टॉपिंग म्हणजे काय तर त्याच्यावरती एक डांबराचा लेअर टाकणं मे बी गरज पडू शकते मे बी काय करू शकते गरज पडू शकते ओके समजलं रिजिड पेमेंट अँड फ्लेक्झिबल पेमेंट ओके थँक्यू आता दुसरं एक आहे पण याच्यामध्ये हेवी व्हेकल्स कंझ्युम लेस फ्युअल ऑन रिजिड पेमेंट ओके अँड रिजिड पेमेंट मोर इकॉनॉमिक वेन कन्सिडरिंग एन्व्हायरमेंटल लाईफ सायकल कॉस्टिंग ओके रिजिड पेमेंट मध्ये जास्त मल्टीलेअर नाही आहेत त्यामुळं ते इकॉनॉमिक होतं आणि सगळ्यात महत्वाचं काय हेवी व्हेकल जे आहेत ते काय करतात तर रिजिड पेमेंट वरती फ्युअल लेस कंझ्युम करतात ओके तर इथं जो आहे तो आपला चॅप्टर काय झालेला आहे संपलेला आहे तर या रोडचे जे आहेत रोडच्या डायग्राम मध्ये वगैरे तुम्ही सगळ्यांनी डायग्राम ड्रॉ केले क्रॉस सेक्शन हे हे सगळ्यांनी क्रॉस सेक्शन व्यवस्थित ड्रॉ केलेत ओके yes. याच्यामध्ये कुणाला काही डाऊट आहे की एखादा कन्सेप्ट समजला नाहीये किंवा याच्यामध्ये एखादा पॉइंट समजला नाहीये बिकॉज दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट डेफिनेटली इन एक्झाम दे विल आस्क क्वेश्चन ऑन दिस क्रॉस सेक्शन ऑफ रोड्स जिओमेट्रिक क्रॉस सेक्शन ऑफ हायवे याच्यामध्ये कुणाला काही शंका आहे सगळ्यांनी ड्रॉ केलेत व्यवस्थित हो सर हो सर ओके काय शंका आहे याच्यामध्ये नो सर
Okay, thank you. Good. Okay, so please write down definition of payment, after that types of payment, and whatever comparison of that particular payment. This is a very important point. Okay, and we will start next chapter after this. Be fast. Over. Alopi, is this over? No, sir. Write down fast. Yes, more. Yes, sir. Yes, sir. Okay. Okay, types of payment. Flexible payment and rigid payment. Just write down flexible payment and rigid payment, types of payment. Okay, after that, whatever comparison between. These are the short notes. It is very important for
exam point of view, because for revision these notes are very important. Yes, or yes, sir. All of you, or yes, sir. Okay, good. Yeah. Just draw this diagram. Be first. From this diagram, you can get whatever concept between flexible payment and rigid payment, whatever comparison between flexible payment and rigid payment, easily you can get from this diagram.